नमस्कार, आजचे बातमीपत्र. शिराळा तालुका शिक्षक संघाने जपली सामाजिक बांधिलकी. शिराळा तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे COVID-19 या महामारीच्या संकटाच्या काळात गरजूंसाठी ऑक्सिजन मशीन्स, ऑक्सिमीटर व सॅनिटायझर वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शिराळा तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे माननीय तहसीलदार गणेश शिंदेसाहेब, माननीय गट विकास अधिकारी अनिल बागलसाहेब, माननीय गट शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर, माननीय पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील साहेब, माननीय आरोग्य अधिकारी प्रवीण पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी माननीय बाजीराव देशमुख साहेब, शिक्षण विस्ताराधिकारी माननीय विष्णू देवी साहेब, केंद्रप्रमुख माननीय ताने साहेब, केंद्रप्रमुख माननीय मधुकर देवकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत 3 ऑक्सिजन मशीन्स प्राथमिक आरोग्य केंद्र शिराळा, 2 मशीन शिक्षकांच्या कुटुंबियांसाठी राखीव, 15 केंद्रासाठी 15 ऑक्सिमीटर्स, सर्व केंद्रांप्रति 1 लिटर सॅनिटायझरचे वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी माननीय तहसीलदार सो गट विकास अधिकारी सो गट शिक्षण सो प्रदीप कुमार कुडाळकर, त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक आरोग्य अधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख अधिकारी यांचे शिक्षक संघ शिराळाच्या वतीने कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र, अग्निपंख पुस्तक व बुके देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख राजकुमार पाटील, सांगली जिल्हा कार्यकारी अध्यक्ष फतेसिंग पाटील, जिल्हा प्रवक्ते CM पाटील, जिल्हा नेते प्रकाश जाधव, त्याचबरोबर नेते संजय पाटील, निवृत्त साळुंके, अध्यक्ष प्रतापराव गायकवाड, अध्यक्ष अशोक घागरे, कार्यकारी अध्यक्ष चंद्रकांत बेलोरकर, कार्याध्यक्ष प्रकाश यादव, कोषाध्यक्ष अरविंद देसाई, कोषाध्यक्ष बाबा वरेकर, सरन गायकवाड, रमण खवाले, नेते गणेश वनिष्ठे, उपाध्यक्ष मारुत साळवी, दादा सुमस्कर आदि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा उपाध्यक्ष कृष्ण सावंत, सरचिटणीस सतीश यादव, तसेच सरचिटणीस मोहन पवार यांनी केले.